नमस्कार, मला खात्री आहे तुम्ही गृहकथा ट्युटोरियल मालिका पाहिली असणार। पाहिली नसल्यास इथे तुम्हाला लिंक मिळेल। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही लिंक नमूद करण्यात आली आहे। तुम्हाला हे ट्युटोरियल्स खूप काही शिकवतील आणि व्यवसाय सुलभ व तणावमुक्त करतील। आतापर्यंतचे ट्युटोरियल्स हे व्यवसायाभिमुख व ज्यांना स्वयंचलित वैशिष्ट्यांचा लाभ घ्यायचा आहे त्या सर्वांसाठी आहे। या ट्युटोरियलमध्ये आपण एक वेगळा दृष्टिकोन पाहणार आहोत। हे खरं आहे की लघु उद्योग, वैयक्तिक मालक, स्टार्टअप आणि सूक्ष्म उद्योगांना स्वयंचलित अकाउंटिंग आणि त्यासंबंधित वैशिष्ट्ये आवडतात, पण चार्टर्ड अकाउंटंट आणि तत्सम बुककीपिंगचं ज्ञान असणारे स्वयंचलित वैशिष्ट्ये वापरणं पसंत करत नाही व नियंत्रण स्वतःच ठेवणे पसंत करतात। अगदी विद्यार्थ्यांना स्वतः बुककीपिंग करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते। अकाउंटिंग शिकवणारे शिक्षक, प्राध्यापक हे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अकाउंटिंग एंट्री स्वतःच करतात। हे ट्युटोरियल आता उल्लेख केलेला सर्वांसाठी आहे की ज्यांना गृहखाता पारंपरिक पद्धतीने वापरायचे आहे। चला तर आता सुरुवात करूया। मी मानते की तुम्ही कंपनी सेटअप वरील ट्युटोरियल पाहिले असाल। पाहिले नसल्यास त्याची लिंक इथे व डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नमूद केली आहे। आता कंपनी सेटअप विझार्ड उघडा। आपल्या सध्याच्या हेतूसाठी आपण कंपनी बनवताना यूज सिंपल मोड फॉर रिसिप्ट अँड पेमेंट वाउचर हा पर्याय अनचेक करूया। त्यामुळे आपल्याला पारंपरिक वाउचर बनवण्यासाठीची स्क्रीन दिसेल व ज्यांना डेबिट क्रेडिटचे नियम कळत नाही त्यांच्यासाठी बनवलेली स्क्रीन दिसणार नाही। आपण जेव्हा वाउचर बनवण्यास सुरुवात करू तेव्हा तुम्हाला हा फरक जाणवेल। यापुढे पर्याय जनरेट अकाउंटिंग एंट्रीज फॉर डॉक्युमेंट हा पर्याय तुम्ही चेक किंवा अनचेक करू शकता, पण आम्ही तुम्हाला अनचेक करण्याचा सल्ला देऊ। उर्वरित पर्याय तसेच ठेवून तुम्ही कंपनी सेटअप पुढे करू शकता। पारंपरिक अकाउंटिंग करता हा सेटअप आवश्यक आहे। आता आपण सर्व गरजेच्या तपशिलासकट कंपनी सेटअप केले आहे, तर आता आपण अकाउंटिंग एंट्रीज पाहूया। साइड मेन्यू बार वर क्लिक केल्यावर मास्टर मेन्यू दिसेल। तिथून तुम्ही क्रिएट अकाउंट स्क्रीन वर जाऊ शकता, अन्यथा F2 बटन शॉर्टकट आहेच। जसे तुम्ही पाहू शकता खात्यासाठी मुख्य ग्रुप व पर्यायी उपग्रुप्सचे ड्रॉपडाऊन आहे। चला मुख्य ग्रुप्सची यादी पाहूया। या ग्रुप्सच्या अंतर्गत आपण आपले अकाउंट्स बनवणार आहोत। आपण जेव्हा टॅली करू तेव्हा हे ग्रुप्स व त्यांच्या संबंधित खाती आपल्याला बॅलन्स शीट किंवा नफा व तोटा रिपोर्ट्स मध्ये दिसतील। आपल्या निरीक्षणात असे दिसते की डायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट इन्कम, डायरेक्ट एक्सपेन्स, इनडायरेक्ट एक्सपेन्स साठी ओपनिंग बॅलन्सची फील्ड दिसत नाही। आता मुख्य ग्रुप म्हणून कॅपिटल आणि नन उपग्रुप ड्रॉपडाऊन मधून निवडा। अकाउंटिंग बॉक्स मध्ये स्टार्टअप कॅपिटल असे टाइप करा। ओपनिंग बॅलन्स सध्या काहीही टाइप करू नका आणि सेव्ह बटनवर क्लिक करा। या स्क्रीनवरील एका फील्डवरून दुसऱ्या फील्डवर पुढे जाण्यासाठी टॅप की किंवा एंटर की आणि मागे जाण्यासाठी शिफ्ट प्लस टॅप किंवा अप एरोचा वापर करा। आता आपण खाती बनवण्यासाठी शिकलो, याला लेजर हेड्स किंवा लेजर ही म्हणतात। आपण नेहमीच या व गृहखात्यामध्ये असलेल्या डिफॉल्ट खात्यांची यादी पाहू शकतो। अकाउंट टॅब मध्ये लिस्ट ऑफ अकाउंट्स ला क्लिक करा।
किंवा रिपोर्ट मेन्यू मध्ये लिस्ट ऑफ अकाउंट्स हा रिपोर्ट मिळेल. इथे सर्व खात्यांची नावे, त्यांच्या संबंधित ग्रुप व पर्यायी उपग्रुप सोबत यादी करण्यात आली आहे. या ट्युटोरियल पुरते आपण डिफॉल्ट अकाउंट या पर्यायाचे विवेचन टाळत आहोत. आज आपण या ट्युटोरियल मध्ये ग्नु खात्यामध्ये खाते कसे बनवायचे व त्याची यादी पाहण्यासाठी शिकलो आहोत. पुढील ट्युटोरियल मध्ये आपण बुक कीपिंग पाहू. तोपर्यंत मी प्राजक्ता पाटकर तुमचा निरोप घेते. धन्यवाद.